कार्यक्रमासाठी राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. सुशील कुमार शिंदे साहेब साहेबांनी काम केलंय, पण या सर्व गोष्टींमध्ये एक व्यक्ती कॉमन आहे की ज्यांना सुरुवातीपासून आज जे समुद्रातले किल्ले, जे जल दुर्ग किल्ले, ते महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगात तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहेत ते मुख्यमंत्री. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तशा प्रकारचं इंगित विद्या शास्त्र मला असं वाटतं की बहुतेक अजित दादांनी छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने आपल्या परिसरातले खेड मधले निमगाव जावडी. जय जिजाऊ, जय परमवीर शूरवीर जनता राजा महाराजा धीराजा श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज. विजय शिवश्री विजय घोगरे साहेब हे करतील. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी होते, रयतेचे राजे होते. त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य सत्ता उपभोगण्यासाठी नव्हतं तर शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी, रयतेच्या कल्याणासाठी. रयतेला धोका निर्माण होईल असा कुठलाही निर्णय महाराजांनी कदापिही घेतलेला नाहीये. महाराष्ट्र म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळे करता येऊच शकत नाही. आणि ज्या मातीत हे ते जन्माला आलं त्याच मातीतली आपण लेकर आहोत. आणि छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या, मोगलांविरुद्ध केल्या, स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्यावरती जो चालून आला त्याची काय विल्हेवाट कशी लावली हे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा सांगण्याची गरज नाहीये. आता तसं युद्ध जरी नसलं, तशा ढाल तलवारी जरी नसल्या, तरी करोना बरोबरचं युद्ध आपलं सुरू आहे आणि मास्क ही आपली त्या युद्धाची ढाल आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव छत्रपती किंवा दैवत आपण का मानतो. अनेक राजे होऊन गेले, अनेक लढाया झाल्या, अनेक युद्ध जिंकली गेली, अनेक युद्ध हरली गेली, काही राज्य स्थापली गेली, नंतर ती राज्य विलयाने गेली. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये वेगळं पण काय, लढण्यासाठी तलवारीची आवश्यकता असतेच. नुसती तलवार घेतली म्हणजे युद्ध जिंकता येतं असं नाही, तर ती तलवार पकडण्याची एक जिद्द लागते, युद्ध जिंकण्याची एक ईर्ष्या लागते, निश्चय लागते, जिगर लागतो. आणि ती प्रेरणा छत्रपतींनी दिली.